मग सह्याद्री काय करतो, इकडून येणारी म्हणजे समुद्राकडून अरबी समुद्राकडून येणारी सगळी जी हवा आहे ती हवा काय होते इथे अडवली जाते आणि सगळा पाऊस कुठे पडतो, कोकणात पडतो. तुम्हाला भारताचा नकाशा समजला असेल. ही किनारपट्टी आणि अशा दिशेमध्ये म्हणजे उत्तर दक्षिणमध्ये सह्याद्री आहे, त्यामुळे इकडून येणारे जे वारे आहेत ते काय होतात, बाष्प समुद्र असल्यामुळे बाष्प घेतलेलं असतं. ही बाष्प संतृप्त हवा काय होते वर चढते सह्याद्रीला, सह्याद्रीचा अडथळा येतो. हा अडथळा आल्यामुळे सगळं आणलेलं बाष्प जे आहे ते सगळं इकडे टाकून दिलं जातं. इकडून पुन्हा ते काय होतात वर जाताना, वर जाऊन पुन्हा इकडे जेव्हा येतात पूर्वेकडे, तेव्हा ते काय झालेले असतात, पूर्ण कोरडे झालेले असतात. त्यामुळे इकडे आल्यानंतर पावसाचं प्रमाण एकदम कमी होतं. त्यामुळे इथे आपल्याकडे खूप पाऊस आणि इकडे आल्यानंतर पाऊस एकदम कमी, या प्रकाराला काय म्हणतात. दुसरा जो आहे तो ओरोग्राफिक आणि तिसरा जो आहे तो फ्रंट, म्हणजे एक उबदार हवेचा भाग आणि एक एकदम थंड हवेचा भाग, असे दोन समोरासमोर जर आले तर त्यांच्यामध्ये जसं युद्ध होतं तसं जसे ते एकमेकांमध्ये मिक्सिंग होतं आणि ते मिक्सिंग होऊन बाष्पाची निर्मिती होऊन जो पाऊस पडतो त्या पावसाला काय म्हणतात, फ्रंटल रेनफॉल. हे ॲटमॉस्फिअरबद्दल एक खूप डिटेल सांगायची गरज नाही, वातावरण का गरजेचं आहे आपल्याला, कारण वातावरणात ह्या सगळ्या घटना घडतात. ॲटमॉस्फिअरमध्ये कोण असतं, वातावरणामध्ये कोणकोण असतं, तर निरनिराळे वायू, बाष्प आणि धुलीकण या तीन मिळून वातावरणाची निर्मिती झालेली असते. गॅसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. हवेचे घटक जर बघितले तर सगळ्यात जास्त प्रमाण 78% नायट्रोजन आहे, त्यानंतर साधारणपणे 21% ऑक्सिजन आहे आणि उरलेलं प्रमाण जे आहे ते कार्बन डायऑक्साईडचं 0.03. त्याच्या व्यतिरिक्त उरलेले जे आहे ते 0.000 हायड्रोजन, क्रिप्टॉन, मिथेन, हेलियम, नियॉन, अर्गॉन ह्या सगळ्या वायूंनी उरलेलं प्रमाण व्यापलेलं असतं. सगळ्यात जास्त प्रमाण आणि सगळ्यात महत्त्वाचा वायू कोणता असेल तर तो नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन आणि तितकाच महत्त्वाचा कार्बन डायऑक्साईड. त्याचं प्रमाण अत्यंत कमी असलं तरी तो तितकाच महत्त्वाचा आहे. कसा महत्त्वाचा, तर नायट्रोजन काय करतो, नायट्रोजन हा न्यूट्रल आहे, आपण हवेबरोबर नायट्रोजन पोटात घेतो परत बाहेर टाकतो पण नायट्रोजनचं काही करत नाही आपण. हवेत नायट्रोजन आहे ना, आता एवढा बघितलं आपण 78% आहे. हवा आपण आत घेतो परत हवा बाहेर टाकतो पण ते नायट्रोजनचं आपण काय करतो का नाही, कारण की कोणताही प्राणी मात्र नायट्रोजन तसाच्या तसा वापरू शकत नाही, त्यासाठी त्याचे संयुग निर्माण व्हावी लागतात. मग त्याचा पाण्याशी संयोग होईल आणि नवीन संयुग तयार, ऑक्साईड्स तयार व्हावी लागतात. ती ऑक्साईड झाली की मग वनस्पती काय करतात, त्याचा वापर करतात आणि मग त्यांचं पोषण होतं, मग वनस्पती आपण खातो आणि वनस्पतींच्या रूपात आपण नायट्रोजन आपल्या पोटात जातो. त्यामुळे नायट्रोजन जो आहे तो काय करतो, म्हणजे तो आपण तसाच्या तसा घेऊ शकत नाही पण वनस्पतींसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलनशक्ती आटोक्यात आणण्यासाठी ऑक्सिजन काय करतो, जास्तीत जास्त ज्वलनशील आहे पण त्याची ज्वलनशक्ती कमी करण्याचं काम कोण करतो, नायट्रोजन करतो, त्याला आटोक्यात आणतो. दुसरा जो आहे तो ऑक्सिजन, आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनचं सगळ्यांना महत्त्व, आपल्यासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. तो काय करतो, इतर घटकांबरोबर लवकर मिक्स होतो, त्याचं कंपाईन, त्याचं कॉम्बिनेशन इतर घटकां, तुम्ही रस्टिंग गंज बघितलं असेल, गंज चढतो घरातल्या लोखंडी कढईला, गंज चढलेला असतो, तो का चढतो, गंज चढतो याचा अर्थ की ज्या कढई म्हणजेच लोखंड असतं लोहावर ऑक्सिजनचा लगेच परिणाम होतो आणि तो परिणाम झाल्यामुळे रस्टिंग होतं आणि तो गंज तयार होतो. त्यामुळे ऑक्सिजन जो आहे तो कोणाशी लवकर मिक्स होतो आणि त्याच्यामुळे त्याच्या केमिकल रिॲक्शन्स व्हायला लागतात, त्यामुळे ऑक्सिजन पण महत्त्वाचा असतो. कार्बन डायऑक्साईड मी म्हटलं तुम्हाला प्रमाण अत्यंत कमी पण तो काय करतो, तर प्राण्यांकडून बाहेर टाकला जातो पण वनस्पतींकडून वापरला जातो. वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून सगळ्यात महत्त्वाचा कोण असेल तर तो कार्बन डायऑक्साईड आहे. आणि दुसरं म्हणजे हा काय करतो, तर उष्णता शोषून घेण्याचं काम करतो, म्हणून भोंगडीसारखा उपयोग होतो असं आपण म्हणतो. पृथ्वीच्या भोवती जे हे वायू आहेत, हे वायू काय करतात, थोडीशी उष्णता घेऊन उबदार ठेवण्याचं काम करतात, म्हणजे थोडा क्लिअर तयार होतो असा, आणि म्हणून त्याला घोंगडीसारखा किंवा ब्लँकेटसारखा या वायूंचा आपल्याला उपयोग होतो. दुसरा घटक होता बाष्प आणि तिसरा होता धुलीकण. बाष्प अत्यंत महत्त्वाचं आहे, आत्ता आपण बघितलं बाष्पाशिवाय पाऊसच पडणार नाही आणि हे किती वातावरणात किती असं 4% फक्त प्रमाण असतं आणि साधारणपणे 6 किलोमीटरपर्यंतच बाष्प आढळतं, त्याच्यानंतर बाष्प आढळत नाही.
आणि आपण जसं जाऊ तसं बाष्प बदलतं. तुम्ही राजस्थानात गेलात तर तुम्हाला बाष्प आढळणार नाही, दमटपणा आढळणार नाही. तुम्ही विषुववृत्ताच्या ठिकाणी गेलात तर आढळेल. आपल्याकडे पावसाळ्यात काय असतं, बाष्पाचं प्रमाण जास्त असतं, उन्हाळ्यात बाष्पाचं प्रमाण नसतं. म्हणजे ठिकाण बदललं की बाष्पाचं प्रमाण बदलेल, सीझन बदलला तरी बाष्पाचं प्रमाण बदलेल. डस्ट पार्टिकल म्हणजे धुलीकण, अत्यंत बारीक, आपल्याला दिसणार सुद्धा नाहीत इतक्या बारीक आकारात हे धुलीकण असतात, जे एका सेंटीमीटरवर 1 लाख राहतील एवढे बारीक त्यांचा आकार असतो. पण ते अत्यंत महत्त्वाचे असतात कारण की ते जलशोषक अणू म्हणून काम करतात. आपण धुकं बघितलं किंवा ढग बघितले तर हे जे बाष्प आहे ते कोणाभोवती गुंडाळलं जातं म्हणू आपण, तर ह्या डस्ट पार्टिकलच्या कडेला हे बाष्प जे आहे ते असं थांबलं जातं आणि असं एक एक कण करत 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 धुकं किंवा ढग जे आहे ते तयार होतं. म्हणून ते काय करतात, एक अणू म्हणून काम, जलशोषक अणूचं काम ते करत असतात आणि पाणी आणि उष्णता दोन्ही शोषून घेण्याचं ते काम करत असतात. हे ॲटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर आहे, त्याचे काही भाग पडतात, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर. त्याच्या डिटेलमध्ये जायची आपल्याला गरज नाही. आपल्या दृष्टीने हा सगळ्यात खालचा भाग महत्त्वाचा असतो. मानवी आयुष्य किंवा आपल्या ज्या गरजा, आपल्या हवामानाचे सगळे घटक आपल्याला फक्त इथेच दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त आपला तसा फारसा संबंध हवामानाशी येत नाही. आता एवढं सगळं आपण बघितलं, हे का महत्वाचं, हे सगळे घटक का आपल्या दृष्टीने महत्वाचे, तर याच हवामानाचा परिणाम कशावर होतो, वनस्पतींवर होतो, मातीवर होतो. आपण जे अन्न आपण खातो ते अन्न शेतीवर अवलंबून असतं. ती शेती कशावर अवलंबून असते, हवामानावर अवलंबून असते. ट्रान्सपोर्टेशन आणि इंडस्ट्री, आपण ज्या इंडस्ट्री कंपन्या आहेत किंवा कारखाने आहेत, ते कारखानेसुद्धा हवामानाशी निगडीत असतात. आणि ट्रान्सपोर्टेशन जे आहे तेही हवामानाशी निगडीत असतं. तुम्हाला माहिती आहे फ्लाईट या कशावर ठरतात, फ्लाईटचं वेळापत्रक हे तिथल्या हवेवर अवलंबून असतं. हवेचा स्पीड, टर्ब्युलन्स, झोन किती आहेत, कुठला सीझन आहे याच्यावर फ्लाईट अवलंबून असतात. पाण्याचं प्रमाण, जेव्हा वॉटर बॉडीज म्हणजे जहाजं जेव्हा जातात तेव्हासुद्धा वाऱ्याची दिशा कोणती आहे त्या दिशेचा विचार करून ती जहाजं जात असतात. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यावरसुद्धा हवामानाचा परिणाम होतो. घर कसं बांधायचं, कुठे बांधायचं, ह्या सगळ्यावरसुद्धा हवामानाचा परिणाम होत असतो. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त आला पाहिजे, कुठल्या प्रकारचे वारे खिडकीतनं आले पाहिजेत, ह्या सगळ्याचा विचार आपण करतो आणि मग घर बांधलं जातं. त्यामुळे घराच्या बांधकामामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचं छप्पर, उतरत्या छपराची घरं, मग झाडावर उंच बांधलेली आसाममधली घरं, ही का असा प्रकार वेगळा दिसतो, कारण तिथलं हवामान तसं आहे म्हणून तिथल्या घराचा परिणाम. आणि ह्युमन कम्फर्ट, आपण कपडे कुठले वापरतो, आपण सण कोणते आपल्याकडे असतात, हे पण सगळं हवामानाशी संबंधित असतं. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तिळगुळ का खातो आत्ता आपण, आत्ता आपल्याला कशाची गरज असते, आपल्याकडे आपण जे कपडे वापरतो ती पद्धती जी आहे त्या सगळ्या पद्धती या हवामानावरच अवलंबून असतात. त्यामुळे आपण जास्त कपडे का वापरतो, आपल्याकडे उष्णता जास्त आहे, काही लोक काळे कपडे का वापरतात तर धुळीची वादळं येतात, ती वादळांना सामोरं जाण्यासाठी म्हणून तशा प्रकारचे कपडे पूर्ण अंग झाकून घेण्याची पद्धत असते. त्यामुळे आपलं ह्युमन कम्फर्ट जे आहे ते सुद्धा कशाशी संबंधित असतं, हवामानाशी संबंधित असतं. त्यामुळे असे एकूण 5 घटक आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. खूप डिटेल आहे ते, पण कितपत समजलं बघा. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्या संदर्भात विचारा. हे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे पुण्यात आहे म्हणून याची थोडी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. पुण्यात सिमला ऑफिस ज्याला म्हणतात तिथे हे डिपार्टमेंट आहे. तिथे हे सगळं मोजलं जातं, वायुभार, तपमान, रोजचा डेटा जो येतो तो हा डेटा इथून येतो. भारतामध्ये म्हणजे जगामधल्या जी 6 मोठी ठिकाणं आहेत त्यातलं त्याच्यातलं भारतसुद्धा एक आहे. आणि भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी असे मेट्रोलॉजीची डिपार्टमेंट आहेत, त्यातलं पुण्यातलं हे एक आहे. तसंच अजून एक वेगळं केलेलं आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, हे त्याच्याशीच संलग्न असणारं अजून एक डिपार्टमेंट, ते सुद्धा पुण्यात आहे म्हणून हे तुमच्यासाठी काढून आणलेलं आहे. ज्याच्यामध्ये त्यांचं काम बघा महत्त्वाचं, त्याच्या संदर्भातलं रिसर्च. मान्सून हा जो आहे, मोसमी वारे, आपण तुम्ही दर जून जुलै आला की पेपरमध्ये पहिल्या बातम्या असतात, पाऊस नेहमीप्रमाणे पडला नाही, 25% पडला, 50% पडला किंवा पडलाच नाही, मग आता दुष्काळ येणार. एवढे वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष मोसमी वाऱ्यांचा अभ्यास करतायत, तरी पण अजून आपल्याला मोसमी वारे, या वर्षी किती पाऊस पडेल, हे अजूनही आपण सांगू शकलो नाही. त्याला खूप मोठा रिसर्च, संशोधनाची अत्यंत गरज आहे. कारण की आपण कुठल्याही वर्षाचं आत्ता जे झालं तसं पुढच्या वर्षीचा अंदाज अजिबात अजून बांधू शकत नाही. कारण ह्याच्यावर
घटक अवलंबून असतात. मोसमी वारे कसे पडतील, मोसमी वारे आणि मोसमी पाऊस कसा पडेल याच्यावर अनेक घटक, म्हणजे फक्त भारतातले नाही लांबचे, ऑस्ट्रेलियामध्ये काय होईल, तिथे ताहिती म्हणून एक आहे, ते ताहितीचं काय होईल, तिथे कसं असेल, तिथला वायुभार कसा असेल, त्याच्यावर आपले मोसमी वारे अवलंबून असतात. त्याच्यानंतर जे करंट्स असतात, मी आता मगाशी म्हणजे प्रवाह जे जातात, औष्णिक करंट्स, समुद्र प्रवाह, ते समुद्र प्रवाह कोणते असतात, एल निनो नावाचा जो प्रवाह आहे ह्या प्रवाहाचा परिणाम भारताच्या मोसमी हवामानावर होतो, कारण की हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. साहजिकच हा काय करतो, तापमान वाढवतो, तापमान वाढलं की तिथलं वायुभार कमी होतो आणि आपल्याकडे जास्त वायुभार असेल तर आपले वारे काय होतात, तिकडे जातात. पाऊस कुठे पडेल, आपल्याला काय पाहिजे त्या वेळेला भारतात, कमी वायुभार पाहिजे, जेणेकरून वारे कमी वायुभाराकडे येतील आणि पाऊस इथे पडेल. त्यामुळे मोसमी हवामानाचा अभ्यास करणारं हे सेंटर आहे की जिथे खास मोसमी वारे आणि मोसमी हवामानाचा अभ्यास या रिसर्च सेंटरला केला जातो. हे दोन्ही पुण्यात आहेत. हे थोडक्यात जास्त आता डिटेलमध्ये जात नाही, तुम्ही यातले काय प्रश्न असतील ते मला विचारा. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, म्हणजे सूर्याचे किरण जेव्हा पृथ्वीकडे येतात ते तरंगांच्या स्वरूपात येतात. तर ते तरंग सगळ्या लांबीचे जे तरंग आहेत ते तरंग म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. त्याच्यात रेडिओ वेव्ह, म्हणजे त्याला अगदी तरंग लांबी कमी असणारे लागतात. रेडिओ म्हणजे नभोवाणी केंद्र जे चालतात, आपल्याला मोबाईलचं ऐकू येतं, हे सगळे काय, त्याला कमी फ्रिक्वेन्सीची हे लागतात, हार फ्रिक्वेन्सी असणाऱ्या वेवलेन्सची गरज त्याला नसते. सगळ्यात जास्त गॅमा रेज इथे जातो, ते लास्टला बघा, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी ज्या असते फास्ट आहेत. हे सगळे मिळून जे तयार होतं त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. प्रत्येकाची वेगवेगळी गरज आहे आणि प्रत्येकाचा वेगवेगळा उपयोग आहे. हे एनर्जी बजेट आहे. सगळ्याची सगळी उष्णता सूर्याकडनं आलेली पृथ्वीपर्यंत येत नाही, काही वातावरणात जाते, काही रिफ्लेक्ट होते, काही ढग घेतात, असं करत करत 51% आपल्याला मिळते, पृथ्वीला मिळते, पण पृथ्वी परत काय करते, ती परत वातावरणात सोडून देते. पृथ्वी कुठलीच उष्णता आपल्याकडे ठेवत नाही. अशी जे ठेवत असते तर दिवसेंदिवस काय झाली असती, उष्ण झाली असती की नाही, पण ती जेवढी घेते उष्णता तेवढी उष्णता परत बाहेर टाकते. त्यामुळे येणारी उष्णता दीर्घ लहरींच्या स्वरूपात येते आणि जाणारी उष्णता येणारी उष्णता लघु लहरींच्या स्वरूपात येते आणि जाणारी जी असते ती दीर्घ लहरींच्या स्वरूपात जाते.